नमस्कार। राजमाता जिजाऊमा साहेब, क्रांति ज्योति सावित्री में फुले, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते। स्वराज्याची राजधानी असलेल्या आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची मूल्य ज्या मातीमध्ये रोवली गेली त्या पवित्र भूमीमध्ये आज आपण निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलात। यामध्ये या दोन दिवसाच्या मेळाव्यामध्ये स्वतः उपस्थित राहत कार्यकर्त्यांना एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्यांनी या मेळाव्याची जबाबदारी घेत खऱ्या अर्थाने नव्याने सुरुवात करत घड्याळातेच वेळ नवी म्हणत आपल्या सगळ्यांना एकत्र आणत एक संवादाचं माध्यम म्हणून शिबिराचे नियोजन केलं आणि प्रदेश अध्यक्षाच्या एकूण कालावधीमध्ये दुसऱ्यांदा शिबिर घेण्याची संधी मिळत असताना आदरणीय दादांच्या नेतृत्वामधलं हे पहिलं शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं आणि याच्या पुढच्या संधी सुद्धा त्यांना मिळाव्यात ही सदिच्छा व्यक्त करत आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावरती या समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, आदरणीय दिलीप वसे पाटील साहेब, आदरणीय धनुभाऊ, आदरणीय धर्मरावबाबा आश्राम, आदरणीय अनिल भाईदास पाटील, संजयजी बनसोडे, सर्व सन्मान्य सदस्य, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी आणि युवतींनो, विचार मंथन या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहत असताना खरं तर मंथन म्हणजे एक कोणत्या तरी विषयावरती वैचारिक चर्चा करून निर्णय घेणं। आज या ठिकाणी दोन दिवसांमध्ये चर्चा होतील, त्यातून एक विचार बाहेर पडेल, त्यातनं निर्णय घेतला जाईल। कोणताही संकल्प करत असताना त्या संकल्पाची पूर्ती ही सिद्धीमध्ये झाली पाहिजे हे आपण मानतो आणि म्हणून मला असं वाटतं दादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य आहे हे सांगण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहत असताना या निर्णयाची दिशा आता पक्की करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणून मला आवर्जून वाटतं विचार मंथन असेल, शिबिर असेल, या माध्यमातून कुटुंबातल्या सदस्यांना एकत्र करत आता मैदानामध्ये उतरतोय ते लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आणि हे सगळं करतोय ते अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हे सांगण्यासाठी या शिबिराच्या निमित्तानं आपण उपस्थित राहतोय। खरं तर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला। मुळातच दादा आपल्या पक्षाचा जन्म झाला तो सत्तेच्या मांडवातला, त्याच्यामुळे सत्तेत आणि येत असताना संघटनेचं त्यावेळेस फारसं आपल्याला गांभीर्य जाणवलं नाही। 2014 निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आपण संघटनेकडे लक्ष द्यायला लागलो आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमातून तळागाळामध्ये रुजत असताना अजूनही आपण कुठेतरी कमी पडतो असं सातत्याने मला एक संघटनेची कार्यकर्ती म्हणून वाटतं। गेली 18-19 वर्ष संघटनेमध्ये काम करत असताना काही त्रुटी आपल्यामध्ये राहिल्या असतील, काही जमेच्या बाजू आपल्या असतील, या विचार मंथनाच्या माध्यमातून त्रुटी समोर याव्यात, जी जमेची बाजू आहे ती पुढे घेऊन जावत, जे काही कमी असेल ते भरून काढावं असं मला प्रामाणिकपणे माझं मत आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं। खरं तर लाखोच्या संख्येचं प्रतिनिधित्व करणारे पदाधिकारी या ठिकाणी बसलेत। संघटना काय, जनतेच्या मनातल्या भावना काय हे मी फार सांगणं उचित ठरणार नाही, पण एक दादा तुमची कार्यकर्ती म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं। संघटनेच्या नियुक्त्या आपण करत असतो, मी दादा आपल्याकडे माझ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या संदर्भातली माहिती दिली की जबाबदारी काय। आज संघटनेमध्ये काम करत असताना ज्यावेळेस आम्हाला पदं देतील, आमच्या माध्यमातून पदं दिली जातात किंवा काहींच्या शिफारस असतात त्याच्या माध्यमातून पदं दिली जातात, त्यावेळेस उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव ही पदं दिली जातात। मला तुम्हाला आवर्जून सांगायचं याचं आत्मचिंतन जरूर व्हावं। या ठिकाणी बसलेल्या किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही उपाध्यक्षाची जबाबदारी काय असावी, सरचिटणीस, संघटक सचिव म्हणजे काय असावा, यामध्ये आपल्याला जे पद दिलंय त्या पदाची जबाबदारी काय ही मुळातच दादा संघटना बांधत असताना आपल्या 90% लोकांना माहीत नसतं। इतकंच माहीत असतं या पदाच्या जबाबदारी देत असताना समोरच्या व्यक्तीला जे पद दिलंय त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं पद मला मिळावं याच्या पलीकडे फारशी आमची भूमिका नसते किंवा फारशी माहिती नसते। मला आवर्जून एक किस्सा सांगायचा आहे। धनुभाऊंनी 2019 कालावधीमध्ये नुकतंच मला प्रदेशाध्यक्ष पद मिळालं होतं, त्यावेळेस पक्षातले अनेक लोक आपल्याला सोडून जात होते, येणाऱ्यांची संख्या फार कमी होती। धनुभाऊंचा फोन आला, त्यांनी सांगितलं माझ्या बीडमधील एक महिला आहे त्यांना तुम्ही प्रदेशचं सरचिटणीस पद द्या। भाऊंनी मला नंबर दिला, त्या महिलेला मी फोन केला, त्यांना सांगितलं भाऊंनी तुमचा नंबर दिला तर तुम्हाला प्रदेशचं सरचिटणीस पद द्यायचंय। त्या मला म्हणाल्या मी ज्या पक्षातून येतो ते पक्ष फार मोठा आहे, तुमच्याकडे कोणी येत नाही पण मी येते आणि माझ्याकडे फार मोठ्या प्रमाणात महिला आहेत, तुम्ही मला प्रदेशचं सरचिटणीस पद देणार त्याच्यापेक्षा मोठं पद नाही का तुमच्याकडे? भाऊ तुम्ही मला सांगितलं होतं की त्यांना कोणतंही चांगलं पद द्या पण घ्या, मी त्यांना म्हणलं तुम्हाला प्रदेशचं उपाध्यक्ष पद देते। त्यामुळे पण माझ्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आहे, उपाध्यक्ष पदापेक्षा थोडं मोठं पद नाही का?
मी म्हणलं आमच्याकडे आता वरिष्ठ उपाध्यक्ष नसतं पण आम्ही ते तयार करू कारण की आमच्याकडे निर्मिती करायचे कारखाने आहेत आम्ही कोणतेही पद तयार करू शकतो. यामध्ये भाऊ आपण त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून देणार सांगितलं. त्यानंतर त्या म्हणल्या की ताई ह्याच्यापेक्षा थोडं मोठं पद नाही का. मी म्हणलं ताई माझा तुम्हाला नमस्कार, याच्यापेक्षा मोठं पद माझंच आहे, मलाच नुकतंच मिळालंय. तुम्हाला पाहिजे असेल तर मी राजीनामा देऊन हे पद तुम्हाला देऊ शकते. ह्याच्यापेक्षा मोठं पद निंबाळकर निंबाळकर यापेक्षा मोठं पद आमच्याकडे नाही. अशा पद्धतीने लोकांची मानसिकता असते. आणि मला आवर्जून सांगायचे दादा एक खंत आहे, आजही आपल्याकडे थोडासा राग येईल पण बरं बोलण्यापेक्षा थोडं खरं बोलते कारण की संघटना चालवायची आहे आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांना आपण पदं देतो. त्या पदाला न्याय देत असताना आदरणीय प्रांताध्यक्ष माझी तुम्हाला विनंती आहे, त्या पदावरती काम करणारी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुक्याची कार्यकारिणी करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी किती संघटना उभी केली, किती महिला पदाधिकारी गोळा केल्या, किती पुरुष पदाधिकारी आपल्याबरोबर घेतले, सर्व समाजातले घटक आपल्याबरोबर घेऊन खऱ्या अर्थानं काम केलं का. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक विभाग आपल्यामध्ये आहेत, या सगळ्यांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपला विचार पोहोचवला का हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांना आपल्याला कोणतं पद मिळालंय या पदाचं सुद्धा गांभीर्य नाही. त्याच्यामुळे बॅनरवरचा फोटो आणि त्या फोटोखाली आमचं नाव मोठं असावं याच्या पलीकडे अजूनही आमची फारशी संघटना पोचलेली नाही असं मला मनापासून वाटतं. त्याच्यामुळे दादा मी आपल्याकडे जे काही अहवाल दिलाय त्याच्यामध्ये पदांची जबाबदारी काय, खरं तर सरचिटणीस या पदाची जबाबदारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणीवरती दोन सरचिटणीस असावेत आणि याच्या दुसऱ्या सरचिटणीसने ह्या फक्त बूथ कमिट्या सांभाळाव्यात आणि या बूथ कमिटीच्या हजारी भागाप्रमाणे यंत्रणा सांभाळत असताना त्याचा अहवाल दर महिन्याला प्रदेशला तालुक्याला जिल्ह्याला सादर करावा. दादा सरचिटणीस चिटणीस आणि बूथ कमिट्या हा विषय गेल्या अनेक दिवसापासून आपल्यामध्ये सरास येत नाही. बूथ कमिट्यांवरती काम करणं आणि खऱ्या अर्थानं ते संघटनेचं काम आहे. संघटनेचा कार्यकर्ता हा रस्त्यावरचा असावा, तळागाळामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणार असावा. प्रत्येक वेळेस संघटनेच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची, निवडून येणारे सदस्य हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मतदारसंघ सांभाळतात, प्रभाग सांभाळतात, तालुके सांभाळतात, जिल्हे सांभाळतात. निवडून आलेल्या सदस्यांचं काम ते त्यांच्या पद्धतीने करत असतो पण संघटनेमध्ये काम करणारा हा लोकांच्या पाठीमागे पळणारा हवा, लोकांना आपल्याबरोबर घेऊन चालणारा हवा आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांची असं मला मनापासून वाटतं. या सगळ्यांमध्ये आपण काम करत असताना महिला भगिनींचे प्रश्न सोडवताना दादा आपण राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि त्याने मला जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना अनेक प्रश्न आम्ही सोडवलो. आदरणीय प्रांताध्यक्षांच्या नियोजनाखाली विदर्भाचा दौरा केला. या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये चंद्रपूरमध्ये एका 1.5 महिन्याच्या बाळाला घेऊन एक माऊली बसली होती. ज्यावेळेस आम्ही तिला विचारलं तू जवळजवळ त्या मिटिंगला 3-3.5 तास लागत होते. ती थोड्या वेळाने उठली की बाहेर जायची, परत बाळाला घेऊन आत यायची, परत बसायची, कदाचित ती निघूनही जाऊ शकत होती पण तिला तो विश्वास वाटत होता की माझ्या मांडीवर बसलेल्या बाळाचं भवितव्य हे कोणाच्या हातात असेल तर आदरणीय आजीदादांच्या हातात आहे म्हणून ते त्या मिटिंगला बसून राहिली. आम्ही वर्ध्याला गेलो, वर्ध्याच्या मिटिंगमध्ये 83 वर्षाच्या आजी बसून राहिला. त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करायला सांगितलं, त्यांनाही बसण्याची गरज नव्हती पण त्या आजीला वाटत असेल की माझ्या आयुष्याची सायंकाळ जेव्हा होतीये तेव्हा माझ्या आयुष्याच्या सायंकाळची जर तरतूद कोणी केली असेल तर ते करू शकेल तितकी धमक फक्त आजी दादांमध्ये आहे आणि म्हणून मी इथे उपस्थित राहिला पाहिजे. 1.5 वर्षाच्या बाळाच्या आईला जे वाटतं तिथपासून 83 वर्षाच्या आजीला जे वाटतं हेच म्हणजे माझ्या पाठीमागे माझा भाऊ राया पाठीराखा उभा राहे तो खंबीरपणे ते म्हणजे आदरणीय दादा. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून दादा तुमच्या बरोबर महाराष्ट्रातल्या महिला इतक्या मोठ्या संख्येने उभ्या राहिलेत की त्यांना माहितीये महिला सबलीकरण सक्षमीकरण आणि हे धोरण राबवताना ते तुम्ही कणखरपणे राबवता. नक्की महिला सबलीकरण काय असेल, घर सांभाळणं म्हणजे महिला सबलीकरण, महिन्याला 10,000 रुपये कमवणं म्हणजे महिला सबलीकरण तर मुळातच नाही. महिला सबलीकरण म्हणजे आमच्या महिलांच्या विचारांना बळकटी देणं, आमच्या महिलांचा विचार व्यासपीठापर्यंत पोहोचवणं, आमच्या मनामधल्या असलेल्या विचारांना पंख देणं. आणि म्हणून मला असं वाटतं ही सगळी करत असताना दादा तुम्ही आम्हाला ताकद देताय ते आम्ही आदितीताईंच्या रूपाने पाहतोय, आमच्या महिला भगिनींच्या रूपाने पाहतोय आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने महिला आपल्या बरोबर येतात. दादा बऱ्याच वेळा असं होतं, फार मी वेळ घेणार नाही, पुरोगामी महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर असा विचार आपण मानतोय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे आता आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला समजून सांगायची वेळ आली. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे आम्हाला आता समजला पाहिजे आणि तो मांडला पाहिजे. खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनीच आमच्या वैरी आहेत हे मी प्रत्येक वेळेस सांगत असते. आमचा वाद पुरुषांची नाहीच. महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाताना मी आवर्जून सांगते माझे राज्य महिला आयोग हे पुरुषांच्या विरोधात नाही, माझे राज्य महिला आयोग हे समाजातल्या विकृतीच्या विरोधात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो.
खऱ्या अर्थाने एखाद्या विधवा महिलेचा म्हणजे पतीच्या निधनानंतर त्या पतीच्या निधन झाल्यानंतर तो अंत्यविधी सुरू होतो आणि त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू जेव्हा पुसलं जातं तेव्हा कोणी पुरुष पुढे येत नाही. आमच्या महिला भगिनी पुढे येतात आणि तिच्या कपाळाचं कुंकू पुसतात. आम्हीच आमच्या महिलांच्या वैरी आहोत. बालविवाह होतात, हुंडाबळी होतात, वंशाला वारसदार हवा म्हणून गर्भात वाढणाऱ्या कितीतरी लेकींची हत्या होते. आधी समाजामध्ये सात पिढ्यांचे वारसदार कोण आहेत हे आपल्याला सांगता येणार नाही, पण तरी आम्हाला वंशाला वारसदार लागतो. दुर्दैवाने मी पुणेकर आहे, पुण्याचा जसा अभिमान वाटतो तशी खंतही वाटते. दादा, पुण्यामध्ये सर्वाधिक मुलींचं प्रमाण कमी आहे आणि स्त्रीभ्रूण हत्या या पुण्यामध्ये सर्वाधिक होतात. विद्येच्या माहेर घरामध्ये राहत असताना आजही वंशाला वारसदार हवा म्हणून सोनोग्राफी सेंटर ज्याच्यावरती बंदी आहे, पण अनाधिकृत सोनोग्राफी सेंटर महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतात. तालुक्यामध्ये सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी झाली नाही तर शेजारच्या तालुक्यात जातात, जिल्ह्यात झाली नाही तर शेजारच्या जिल्ह्यात जातात, महाराष्ट्रात झाली नाही तर शेजारच्या राज्यात जातात. पण ही तपासणी केली जाते आणि मुलीचा गर्भ असेल तो पाडला जातो. म्हणून मला सांगायचं, हा पुरोगामी विचार जर घेऊन जायचा असेल तर पक्षाच्या माध्यमातून थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही. खऱ्या अर्थानं हा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि याच माध्यमातून महिला सबलीकरण, सक्षमीकरण, घरात काम करणाऱ्या महिलेचा, महिलेने कागदी पिशव्या जरी घरात बनवल्या तरी तिच्या कष्टाला घामाला सन्मान देणारं काम आता आपल्याला या माध्यमातून करावं लागेल. कारण दादा, गृहिणीचं तिचं बजेट आहे, विद्यार्थिनी, शाळकरी तरुणी आणि त्याचबरोबर 35% महिला या वर्किंग वुमन म्हणून महाराष्ट्रात काम करतात. या सगळ्यांना जर आपला पक्ष कोणता वाटत असेल तो आदरणीय दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला वाटतो, यासाठी की सुरक्षतेची सबलीकरणाची हमी आपण त्यांना देतो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या निमित्तानं ही यंत्रणा थोडी अवघड असेल कारण की मला या फेडरेशननी ज्यावेळेस सिंगापूरला 1965 साली त्यांच्यातून हद्दपार केलं तेव्हा सिंगापूरची 9 ऑगस्ट 1965 रोजी स्वतःहून त्यांनी स्वतःची निर्मिती केली आणि 1990च्या दशकामध्ये त्यांनी अतिशय उच्च विकसित मुक्त बाजारपेठ असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल यांच्या माध्यमातून समृद्ध देशांमध्ये स्वतःचा नावलौकिक मिळालं. एखादी गोष्ट उद्ध्वस्त पूर्णपणे झाली की ती त्याची नवी निर्मिती करताना ती चांगल्या पद्धतीने करता येते. दादा, आपण त्याच पद्धतीने आलोय. ग्रामपंचायतीमध्ये जर ग्रामपंचायती प्रभागामध्ये घेतला तर त्याच्यामध्ये फारसा विकास आराखडा आपल्याला दुरुस्त करता येत नाही, पण एखाद्या वस्तीची, एखाद्या गावाची नवी निर्मिती करायची असेल तर अति चांगल्या पद्धतीची करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं, आता आपली नवी निर्मिती होतीये, निर्धार नवपर्वाचा, निर्धार विकासाचा, निर्धार विश्वासाचा म्हणत आपण ही निर्मिती चांगल्या पद्धतीने करता याच्यामध्ये आम्हाला ती मात्र शंका वाटत नाही. दादा, काही लोक असे आहेत, दादांकडे काम म्हणून ते करून घेतो, कामं झाली की मग तुमच्याकडे येतो म्हणून तिकडेही जाऊन नमस्कार करणारे आहेत. दादा, माझी विनंती आहे, आता तिकडे जाऊन नमस्कार करणाऱ्यांना कायमचा रामराम करावा. आणि खऱ्या अर्थानं 2 डिसेंबरला आपला 5 महिन्याचा कालावधी पूर्ण होतोय. या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याबरोबर येणारे कोण, आपले कोण, आपल्याला पाठिंबा देणारे कोण आणि आपल्याबरोबर या वाटसरू म्हणून रस्त्याने चालणारे कोण, ही लोक आता आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतात. शेवटी दादा, तुम्ही पुस्तकं कमी वाचली असतील पण माणसं जास्त वाचलेत, त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आता आपल्याला हा निर्णय घेतला पाहिजे. कामांसाठी दादा पाहिजे असं न होता दादांबरोबरचाच प्रवास हवा अशा म्हणणाऱ्या लोकांना आपण बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने संघटना बांधू असं मला मनापासून वाटतं. माझी महिला भगिनींना विनंती आहे, हेरवडच्या ग्रामपंचायतीने एक निर्णय घेतला. हेरवडच्या ग्रामपंचायतीची सरपंच एक महिला विधवा प्रथाच्या विरोधात निर्णय घेत असताना त्या माऊलीने घेतलेल्या निर्णयाला इतक्या चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला की राज्य शासनाला तो निर्णय मान्य करावा लागला. एका महिलेच्या निर्णयामध्ये इतकी धमक होती की तो निर्णय राज्य शासनाला मान्य करत असताना विधवा प्रथा बंदच्या विरोधात महाराष्ट्रामधून आवाज निघाला. चांद्रयान यशस्वी करत असताना या चांद्रयानच्या टीममध्ये रितू श्रीवास्तव असेल, तनुजा देशपांडे असेल आणि यांच्याबरोबर 54 महिला उपस्थित होत्या ज्यांनी हे यान यशस्वी केलं. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, बिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक करावं म्हणून ज्यांनी कष्ट घेतले त्या 4 महिला होत्या. त्याच्यामध्ये प्रतिभा पाटील असेल, माधवी दिवाण, श्वेता दारुणकर आणि निशा चव्हाण असेल. सांगायचं तात्पर्य एकच, एखाद्या महिलेने घेतलेला निर्णय असेल किंवा टीमनी येऊन घेतलेला निर्णय असेल तो सकारात्मक ऊर्जा निर्माण करत राज्याला दिशा देणारा ठरतो. आणि म्हणून येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी एकत्र येत महिला भगिनींची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे. 50% मतदानाचा टक्का हा आपल्याकडे राहताना 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना झालं त्यामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का होता. कदाचित त्यांच्या उज्ज्वला गॅस योजना असतील किंवा अनेक योजना त्यांनी पुढे घेऊन आल्या असतील पण या योजनांच्या माध्यमातून जात असताना त्यांनी काम केलं.
दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण देखील पक्षामध्ये आता वैद्यकीय मदत कक्ष सुरू केलेला आहे, गड किल्ले संवर्धन कक्ष सुरू केला आहे, जो देशामध्ये इतर कोणत्याही पक्षाचा नाही, पण त्याच्यासाठी आता यंत्रणा उभी करावी लागेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि आपली ही भूमिका मांडावं लागेल। त्याच्यामुळे पत्रकार आता आपली बाजू मांडतील, मीडियामधून जाईल हे सोडून आता आपणच आपले पत्रकार होऊन दादांनी घेतलेला निर्णय हा जनमानसात प्रत्येक घराघरात आणि दारादारात पोहोचवण्याची जबाबदारी, आपल्या 50% आरक्षण म्हणजे महिला भगिनींची इतकीच जबाबदारी मोठी आहे। आणि म्हणून मला विनंती करायची आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला कौल दिला, त्याच पद्धतीचा कौल येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळवायचंय आणि तो आपण सर्वजण एकत्रित मिळूच हा निर्धार या निमित्तानं करूयात। आणि त्याच पद्धतीने आज आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं एक चिंतन शिबिर, वैचारिक मंथन म्हणत एक संवाद साधण्यासाठी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। खऱ्या अर्थानं या व्यासपीठाच्या माध्यमातून कुटुंबातल्या परिवाराशी चर्चा होत राहते, हा संवाद आपल्या चार भिंतीच्या आतला आहे, त्याच्यामुळे यामध्ये काही चुका होत असतील तर दुरुस्त करत असताना आपण सूचना केल्या तर त्या पद्धतीचं संघटना पक्ष आणि त्याचे धोरण बांधताना आपल्याला मजबूती आणि बळकटी मिळेल। मंजिले क्या है रास्ते क्या है, मंजिले क्या है रास्ते क्या है, हौसला हो तो जीत की राह में फासला ही क्या है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।